दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या MH13EJ मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरता अर्ज स्वीकारण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होते, त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने मिळावा यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी 22 ते 27 डिसेंबर 2023 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात DD पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतींसह जमा करावा. DD फक्त DY RTO सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज अथवा शेड्यूल्ड बँकेचा असावा. अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. एकाच नंबरकरता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 27 डिसेंबर 2027 रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरता जास्त रकमेचा DD जमा करावायचा असेल तर त्यांनी 28 डिसेंबर 2023 रोजी सीलबंद लिफाफ्यात 3 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला DD 300 रुपयांपेक्षा कमी रकमेचा नसावा. 28 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदारासमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराचे विनिर्दिष्टित शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा DD सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा. अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी पत्रकान्वये कळवले आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.